कोण लपलंय इथं? कोण लपलेला आहे? रायबा, कोणाला पाहतोय तू? तर डेली आमच्या किचन रूम मध्ये तर मांजर येतेच, पण आज मांजर डायरेक्ट बेडरूम मध्ये आले, त्यामुळे रायबाला जास्त विशेष वाटते आणि तो त्या मांजरीसोबतच खेळण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्या मांजरीच्या मागे मागे लागण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर थोडा वेळ त्याला घरात खेळवलं, थोडं खाऊ पिऊ घातला, नंतर पुन्हा त्याची पॅन्ट ओली झाली पाणी पित असताना काही सू केली, तर पुन्हा त्याची पॅन्ट चेंज केली आणि इकडे आणलं, तर इकडे पुन्हा त्याने ती पॅन्ट खराब केली, मातीची भरून टाकली. पण गाड्या पहिल्या बसण्याचा त्याला एक वेगळाच आनंद झाला. किती इग्नोर करतो ना तू. रायबा आज पहिल्यांदा गाड्या बैलावरती बसलाय, त्याचा आनंद पहा. त्याचे कपडे सुद्धा भरून गेले, हे पहा मातीने सगळे कपडे भरून टाकलेले त्याने, आणि खूप जास्त आनंद झालाय त्याला गाड्या बैलावरती बसायला मिळालं. तर त्याला असं वाटतंय आता फक्त बैलांची कमी, नाही त्याने बैल पण चारले असते. गाड्या बैलावरती खेळून झाल्यानंतर आमच्या शेतामध्ये जे खराब कांदे होते सडलेले, तर ते कांदे चारण्यासाठी मेंढपाळांना दिलेलं होतं. तर त्यांच्या मेंढ्या आलेल्या होत्या, काही बकऱ्या पण होत्या. तर ते जे मेंढपाळ होते ते लिंबाचा पाला ढाळून ढाळून आणि त्या मेंढ्यांना खाऊ घालत होते. तर रायबाला ते दाखवण्यासाठी मी पुन्हा घेऊन आली. तर रायबा बैलगाडीवरती खेळत असताना त्याची ती पॅन्ट आणि शर्ट पूर्ण मातीचा झालेला होता. तर मी त्याचे ते ड्रेस चेंज केले आणि त्यानंतर इकडे आणला. तर तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे आणि हे कांदे खूप जास्त सडलेले होते, खराब झालेले होते. तर त्यामुळे ते कांदे चारण्यासाठी मेंढपाळांना बोलवलेले होते शेतामध्ये. तर त्यांचा वाडा आज आमच्या शेतात बसलेला होता. तर रायबालासुद्धा त्या मेंढींची आणि बकऱ्यांची गंमत पाहण्यासाठी मी घेऊन आलेली बाहेर. लांबून 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 बरं का रायबा?